Okay guys, so next thing we are going to learn about fullerene. What is fullerene? Let's see. If you have any doubt guys, you can chat me. That's awesome. So fullerene is an allotrope of carbon. Is rarely found in nature. Rarely means very. Its occurrence is very, very less guys. It is found in soot and in interstellar space. The first example of fullerene is Buckminster fullerene, that is C60. This allotrope of carbon is named fullerene after the architect Richard Buckminster Fuller, because the structure of C16 resembles the structure of geodesic dome he designed. So या व्यक्ती ने काय केलं हे डिझाईन केलं त्यामधलं नाव दिलं फुलरेन. Then Harold Crotro, Robert Curl and Richard Smalley were given the Nobel Prize in Chemistry in 1996 for the discovery of this carbon allotrope fullerene C60. Nobel Prize is the biggest prize. Not sure this one. C60, C70, C76, C82, and C86 are the examples of fullerene. The molecules occur in small number in soot. This is the fullerene. काय आहे फुलरेन? परत लक्ष द्या सगळ्यांनी. तर फुलरेन हे कार्बनचे अपरूप निसर्गामध्ये कमी प्रमाणामध्ये सापडते. फुलरेन कुठे मिळते तुम्हाला? काजळीमध्ये, ताऱ्यांच्या अधल्यामधल्या जागांमधील ढगांमध्ये, तसेच भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेत तुम्हाला फुलरेन सापडते. बकमिन्स्टर फुलरेन हे फुलरेनचे पहिले उदाहरण आहे. रिचर्ड बकमिन्स्टर फुलर हे एक वास्तुशास्त्रज्ञ होते, आर्किटेक्चर होते. यांनी केलेल्या गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या या अपरूपाला फुलरेन हे नाव देण्यात आले. C60 या फुलरेनच्या कार्बनी अपरूपाच्या शोधासाठी हॅरोल्ड क्रोटो आणि रॉबर्ट कर, रिचर्ड स्मॉली यांना 1996 साली रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले. नोबेल पारितोषिक जगातील सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. C60, 70, 76, 82, 86 काय फुलरेन आहे. थोड्या प्रमाणात कुठे मिळतात? काजळीमध्ये पाहायला मिळतात. एक एक आपण पाहतोय, कुठेही करत नाही आहोत. लेसन्स आपले हळू चाललेले आहेत. खूप वाटलं असतं तुमचं एक्स्ट्रा लेक्चर घेऊन कव्हरअप करून टाकेल मी, टेन्शन घेऊ नका. सो प्रॉपर्टीज, व्हॉट आर द प्रॉपर्टीज अँड व्हॉट आर द युजेस ऑफ फुलरेन. फर्स्ट प्रॉपर्टी, मॉलिक्युल्स ऑफ फुलरेन आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकी बॉल्स अँड बकी ट्यूब्स. There are 32,900 carbon atoms in one molecule of a fullerene. Fullerenes are soluble in organic solvents such as carbon disulfide and chlorobenzene. What are the uses, guys? Fullerenes are used as insulators. They are also used as a catalyst in water purification. आपल्याला जे पाणी मिळतं ना प्युरिफाय करून त्या ठिकाणी याचा उपयोग होतो. It is used here also. At a certain temperature, fullerene exhibits superconductivity. It exhibits at certain temperature. कायद्याचे गुणधर्म आहेत फुलरेनचे आणि त्याचे काय आहे उपयोग काय काय. पहिला गुणधर्म असा तो आपल्या फुलरेनचा बघा. तर फुलरेनचे रेणू बकी बॉल किंवा बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळतात. एका फुलरेनच्या रेणूमध्ये साधारणतः 30 ते 900 कार्बन असतात, कार्बनचे अणू असतात.
फ्लोरीन कार्बनी द्रावकन में द्रावणी वस्तु जैसे कार्बन डाइसल्फाइड क्लोरो उपयोग क्या होता है फ्लोरीन का उपयोग विसंवाहक म्हणून करतात जल शुद्धीकरण ज्या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करतात फ्लोरीनचा उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणून वापर केला जातो उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट हा असा पदार्थ असतो जो रासायनिक अभिक्रियाचा वेग वाढवतो एक इंक्रीजेस स्पीड रेट ऑफ रिएक्शन पण तो कुठल्याही पद्धतीने त्या रिएक्शन मध्ये भाग घेत नाही ठीक आहे सो इट डज नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन बट इट ऍक्टिवेट्स इंक्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन कधी कधी रिड्यूस करायला सुद्धा एका ठराविक तापमानाला फ्लोरीन अतिवाहकता गुणधर्म दाखवतो राईट हे सिमिलर बरोबर नेक्स्ट वी विल लर्न अबाउट नॉन क्रिस्टलाइन और अमॉर्फस फॉर्म याच्या आधी जे पहिले ते क्रिस्टलाइन फॉर्म होते दैट्स ग्राफाइट फ्लोरीन एंड डायमंड ओके नाउ नॉन क्रिस्टलाइन द अरेंजमेंट ऑफ कार्बन एटम्स in this form is not regular abhi bhi tarah se regular hoti but now it is not regular guys so examples are coal coke are the non crystalline forms of carbon example like coal is the coal form right so coal is fossil fuel it is a fossil fuel barbar so what is fossil fuel guys it's for you to find out it was already sangita like what is fossil fuel and you are already learning this term from standard 6 or 5 it contains carbon hydrogen and oxygen it also contains nitrogen phosphorus and sulfur it occurs in the solid state it is of four types okay there are four types of coal pit lignite bituminous and anthracite pit lignite bituminous and anthracite ek ek power upper what is coal coal is clear sorry pit formation of pit is the first step in the formation of coal it contains a high proportion of water and less than 60% of carbon it means carbon 60% your reaction time is right therefore not much heat can be obtained from pit okay you cannot have much heat obtained from this type of carbon कार्बनची रचना नसते दगडी कोळसा ही कार्बनची दगडी कोळसा हा एक जीवाश्म इंधन असतो जीवाश्म काय आहे जर तुम्ही शोधायचं मला वाटवायचं कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन यामध्ये असतात त्याचबरोबर थोड्या प्रमाणात नायट्रोजन असतो फॉस्फरस असतो आणि सल्फर सुद्धा हा स्पाइक मध्ये सापडतो याचे चार प्रकार आहेत कोणते प्रकार पीट लिग्नाइट बिटुमिनस आणि अँथ्रासाइट पहिला प्रकार आहे पीट कोळसा तयार होताना पहिली पायरी म्हणजे पीट तयार होणे यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं कार्बनचं प्रमाण 60 पेक्षा कमी असतं याच्या तुमची उष्णता म्हणजे कमी प्रमाणात कार्बन कंटेंट बघायचे इन्क्रीज होत जातो पीट वॉज ट्रान्सफॉर्म इन टू लिग्नाइट टू इन्क्रीज द प्रेशर एंड टेम्परेचर इन सेल्युलर it contains 60-70% carbon lignite is the second step of formation right it is 60% of the 60-70% carbon and it is more heat to one just material or more heat than the first one that is pit but finally lignite then so lignite jamuncha atma pehli zali apli दुसरी पायरी काय लिग्नाइट तर जमिनीच्या आत वाढताना आणि तापमान ज्यामध्ये पिक्चर रूपांतर लिग्नाइट मध्ये
that carbon to carbon model of surface of that. For a course of that, this pile in the clinic. This pile at P2 means for a carbon model of surface of that. Third is bituminous coal. Bituminous coal was formed as third step of formation of coal in the 72 natural gas. 72 90% carbon. Coal is hard and contains 95% of carbon. Second has charcoal. Charcoal that is made from animal is made from their bones, horns, etc. On the other hand, the charcoal made from plants is formed by combustion of wood in an insufficient supply of charcoal. Charcoal is often put as a carrier for the water. Even the water purification is in the charcoal box in the anthracite is also put on kochazan. Anthracite sugar soluble by kochazan. Kochazan is from other carbon to come in the puncture. So that just is instead of the yapa culture, kochazan also make anthracite. चारकोल का असर प्राण्यांपासून तयार होणार चारकोल कसा मिळतो तुम्हाला प्राण्यांची हाडे शिंगिरे यापासून तयार करतात आणि वनस्पतीपासून जो चारकोल मिळतो हा चारकोल लाकडाच्या अपुऱ्या हवेत ज्वलनापासून तयार होत असतो आपण कार्बनचे स्फटिक व स्फटिक पाहिले आहे व्हॉट आर द यूज ऑफ कोल अँड व्हॉट आर द यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ Coal is used as fuel in factories and homes. Coal is used to obtain coal gas and coal tar. Coal is used in thermal power plant for generation of electricity. And you must know that, and you should know that, the apparatus electricity is the major of the electricity storms in thermal power plant. Fourth one, charcoal is used in purification of water and organic material. Even the major mineral water we can protect mineral water plant to put charcoal power. Right? Oh, let's go, guys. The pure coal that remains when coal gas has been taken away from coal is known as coal. It is used as domestic fuel. It is used as a reducing agent. Coke is used for the production of aeriform fuel from the water. CO, water gas is carbon monoxide plus hydrogen, and producer gas is carbon monoxide, hydrogen, carbon dioxide, and N2, that is nitrogen dioxide. क्वेश्चन उपयोग काय तर पहिला उपयोग आहे कारखान्यामध्ये घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात कोल गॅस आणि कोल टार टार तुम्हाला डांबराचा एक प्रकार आहे डांबराचे रस्ते वगैरे त्याचा वापर केला जातो विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतो आपल्याला जो काही वीज जी काही वीज मिळते त्याचा बराचसा भाग हा औष्णिक विद्युत केंद्रात असतो जल शुद्धीकरण केंद्र तसं सेंद्रिय भागाचा शुद्धीकरण सांगतो हो आता कोक कसा काय होतो दगडी कोळशातून जर आपण कोल गॅस काढून घेतला तर जे उरतं शुद्ध कोळसा त्याला कोक असते त्याचा उपयोग घरगुती इंधन होतो शिपण कारक म्हणून होतो वॉटर गॅस म्हणजे कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन प्रोड्यूसर गैस के कार्बन मोनोऑक्साइड हाइड्रोजन कार्बन डाइऑक्साइड एंड टू म्हणजे नाइट्रोजन इतर तरीके जे तुम्हाला कळले पाहिजे सीओ म्हणजे कार्बन मोनोऑक्साइड H2 म्हणजे कार्बन सॉरी H2 म्हणजे हायड्रोजन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड तो कसं आहे प्रोड्यूसर Next part is starting from the other ways. That is hydrocarbon.
Now तो तुम्हाला कळलं hydrocarbon means hydrogen and carbon. Hydro means hydrogen, carbon means carbon. Okay. So hydrocarbon काय आहे तर they are the basic organic compounds. Hydrocarbons are what? They are the basic organic compounds. Along with carbon, the element hydrogen is also including most organic compounds. So we have already seen the organic compounds are the compounds which contains majority of carbon. So along with the carbon, hydrogen is also present. The compounds formed from the only carbon and hydrogen are called as basic organic compounds. They are called as hydrocarbon. Only hydrogen and carbon. Hydrocarbon. So sir, एक आया कि सोपा है इसका विचार. Hydrocarbon मूलभूत सेंद्रिय संयुग. तो बोलते हैं सेंद्रिय संयुग का कार्बन से बहुत हाइड्रोजन के मिलकर समाज को अफेले अपन पाई गया. मूलभूत सेंद्रिय संयुगे मूल संयुगे हायड्रोकार्बन हायड्रो हायड्रोजन कार्बन सो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन क्या है एटॉमिक नंबर इज 6 इफ 4 इलेक्ट्रॉन्स आर एडेड टू सेकंड ऑर्बिट ऑफ कार्बन इट्स ऑक्टेट becomes complete and its electronic configuration becomes stable. And like that, the nearest inner gas neon is 2. So, इसे तुम्हारे को क्या? 8 electrons पर है. It has only 4. So, here it has 4. अगर 4 पर है. 2 electrons are added. अगर 4 electrons पर है ना, obviously it will be added by the hydrogen. The valence of carbon is 4. Let's say that carbon valence is 4. These 8 terms are now please remember that they are going to drop. Next year, you will put the chemistry of the chemistry of the chemistry. You will have to put it. How do you want to put So, however, this occurs by sharing of electrons. Electrons sharing with it. Only an electron gave me with the electron shared with the water with it. Rather than give and take of electrons. In other words, carbon atom can form 4 covalent bonds. It is covalent. If electron is given or taken, and is a form bond form, although that bond is known as ionic bond. And if electrons are shared, then the bond form is known as covalent bond. With other carbon atoms or atoms of different elements. So the carbon-carbon solo reaction will or reaction will sharing of electrons given. Here the example given to us is CH4, that is methane. Now, when carbon atom shares one electron each with 4 hydrogen atoms and form 4 CH1, which is 1, 2, 3, and 4. 4 CH1 guys are they are the covalent bonds. So, molecule one that is methane. This methane you have CH4 plus and you have CH4. Four molecules formed. You can see guys here. This shows the formation of bonds. And here are the electrons. These are the shared electrons. Shared electrons. This is the second orbit of carbon. Now, 8 electrons. This is 1, 2, 3, 4, 5, 6. Now, for hydrogens are 8. Carbon, one is of hydrogen and one is of carbon. Because carbon has 4 electrons, I have last one. One is of carbon, one is of hydrogen, like that. So this is how all methane molecules form. Example which is given, Dhabila from Apushu, structure, formula, and electron dot model of methane. So this is structure, formula, and this is electron dot model. Right? After this, we have to look so well. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कार्बन 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 फर्स्ट ऑर्बिट मध्ये
दोन इलेक्ट्रॉन झाले पहिल्या कक्षेमध्ये आणि उरलेल्या कक्षेमध्ये चार इलेक्ट्रॉन, म्हणजे पहिल्या कक्षे दोन उरले, उरलेल्या कक्षेमध्ये चार इलेक्ट्रॉन असतात. त्याचा अर्थ काय की कार्बनच्या कार्बन अणूच्या दुसऱ्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन मिळाले, दुसऱ्या कक्षेवर किती इलेक्ट्रॉन मिळाले, चार इलेक्ट्रॉन जर मिळाले तर शेवटच्या कक्षेत अष्टक पूर्ण झाल्याने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप जवळच्या निष्क्रिय वायू, जवळ निष्क्रिय वायू कोण आहे, नियॉन. दोन आठवी त्याचं काय आहे, इलेक्ट्रॉन स्वरूप आहे, इलेक्ट्रॉन कॉम्प्लिकेशन, त्याचा अनुभव होतो 10+8. आता तो स्थिर होतो, आता स्थिर होण्यामुळे काय झालं, कार्बन समजा आपण कळलं की त्यात चार, आता चार इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे, तर हे इलेक्ट्रॉन देवही न होता, लक्षात कोणी याला घेऊन देत नाही, पण त्याची काय होते भागीदारी होते, काय होते भागीदारी, हा एक शुद्ध होतो भागीदारी. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जर झाली आणि त्या ठिकाणी जो बंध तयार होतो त्याला म्हणतात आयनिक बंध, काय म्हणतात आयनिक बंध. आणि ज्या ठिकाणी भागीदारी होते इलेक्ट्रॉन्सची त्याला आणि बंध तयार होतो त्याचा सहसूर्य बंध होतो किंवा कोवॅलेंट बरोबर. आणि कार्बन काय करतो मग प्रत्येक एक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे इतरत होत असतो, कार्बन सोबत इलेक्ट्रॉन दुसऱ्या मुद्रेचा तो भागीदार होतो. जर हायड्रोजन असेल तर काय तयार होतो CH4 तयार होतो, तिचा एक बॉन्ड फॉर्म झाला बॉन्ड, एक कार्बन आणि चार हायड्रोजन म्हणून तयार होतो CH4 त्याला आपण म्हणतो मी छेदे. आता काही गुणधर्म हे गुणधर्म पाहूया आणि आपण या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ कोवॅलेंट कंपाउंड. कोवॅलेंट कंपाउंड हॅव दो मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉन्डिंग पॉइंट्स. जनरली दे आर लो मेल्टिंग मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. जनरली दे आर इनसॉल्युबल इन वॉटर अँड सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वेंट्स. They are poor conductors of heat and electricity. What does it affect electricity? Calcium and sulfur are similar. पहिला त्यांचा brown रंग आणि उत्तर रंग तसाच असतो. सामान्यतः पाण्यात पौध राहून कमी प्रमाणात वाहक असतात. बघा याला म्हणतात मिथेनच्या पहिला आवाज थोडासा जातो. आता याच्या तुम्ही सांगतो मी द्रवणांक आणि उत्पन्न मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज मेल्टिंग पॉइंट गाइस, सो वेन सॉलिड सॉलिड ज्या वेळेस लिक्विड होत ज्या टेम्परेचरला सॉलिडचं लिक्विड होत स्थायूचं द्रव होत त्याला म्हणतात द्रवणांक किंवा मेल्टिंग पॉइंट. अँड वेन लिक्विड स्टार्ट बॉइलिंग लिक्विड स्टार्ट बॉइलिंग लिक्विड जेव्हा बॉइल होत किंवा 100 डिग्री सेल्सिअस इथे बॉलिंग करतो.